हाय फ्रेंड्स, मी उत्तल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभाग भरती व पोलीस भरती कधी सुरू होणार या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय दत्तात्रय भारणे मामा यांनी जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सकाळ वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आलेली आहे पा। तर काय म्हटलेलं आहे की विभागनिहाय टप्प्याटप्प्याने भरती होईल। राज्य सरकारच्या माध्यमातून विविध शासकीय विभागातील विशेषतः गृह व आरोग्य विभागांमधील सर्व रिक्तपदे भरण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही केली जात आहे। जून अखेरीस त्याची भरती प्रक्रिया सुरू होईल। दत्तात्रय भरणे राज्यमंत्री सामान्य प्रशासन। आता जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागाची जी भरती आहे ती एक महिन्यापूर्वीच आपले जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की 8 दिवसात भरती सुरू होईल, पण आता 1 महिना होऊन गेला, त्याचं अजून काहीच झालं नाही। त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की 15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होईल। आज 15 जून आहे, परंतु अजूनही काही प्रोसेस सुरू झालेली नाही। आणि आता सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा असं म्हणतात की जूनच्या अखेरीस हे आरोग्य विभागातील भरती आणि गृह म्हणजे पोलीस भरती ह्या सुरू होतील। आता खरं म्हणजे मंत्र्यांवर किती विश्वास ठेवायचा हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण प्रत्येक वेळी ते एक नवीन तारीख देतात, दिलेली तारीख म्हणजे मुदत संपत आली की परत पुढची तारीख देतात, असंच आत्तापर्यंत चालत आलेलं आहे। पण तरीही एक काहीतरी बातमी कळली म्हणून मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे। खरं म्हणजे आता मंत्र्यांनी ज्या काही तारखा दिलेल्या आहेत त्याच्यावर व्हिडिओ बनवायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही आहे, पण मुलं वाट पाहतात म्हणून मग त्यांनी जे सांगितलं तेच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो। तर पाहूयात आता जून 15 जून तर आज गेल्यातच जमा आहे, जूनच्या अखेरीसपर्यंत पाहूयात या राज्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार भरती सुरू होती का ते। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिकासांचे, त्याच्यानंतर पोलीस भरती 52 प्रश्नपत्रिकासांचे आणि पोलीस भरती 60 प्रश्नपत्रिकासांचे हे 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेले आहेत। आणि हे जे पुस्तकं याच्यामध्ये 2018 प्रश्नपत्रिका आहेत आणि या दोन पुस्तकांमध्ये 2021 ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत। आणि हे तिन्ही पुस्तकं महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहेत। आणि तुम्हाला मिळत नसतील तर खाली 2 मोबाईल नंबर दिलेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा। तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची ही पुस्तकं आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।